इतर महायुती 25 जागांवर आणि महाविकास आघाडी 23 जागांवर सध्या आघाडीवर आहे. उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम हे पुन्हा पिछाडीवर गेले आहे. उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यामध्ये काटे की टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते. निकमांचं लीड जे आहे ते कमी होत आहे. उत्तर मध्य मुंबईतून निकम पुन्हा पिछाडीवर. तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या ठिकाणी आघाडीवर आहे. शिरूर मधून अमोल कोल्हे हे सध्या आघाडीवर. शिरूर मधून अमोल कोल्हे यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे. तर बीड मध्ये पोस्टल मतांमध्ये पंकजा मुंडे आघाडीवर. 6116 मतांनी अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली आहे. तर शिरूर मध्ये अमोल कोल्हे हे आघाडीवर आहेत. तर शिवाजीराव आढळराव पाटील आणि अजित पवार गटासाठी धक्का. आढळराव पाटील हे सध्या पिछाडीवर आहे. अमोल कोल्हे 6116 मतांनी सध्या आघाडीवर आहे. तर कल्याण मध्ये सध्या तांत्रिक अडचणींमुळे मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे. तर आताची महत्वाची बातमी, कल्याण मध्ये मतमोजणी थांबवण्यात आली आहे. तांत्रिक कारणांमुळे कल्याण मधली मतमोजणी थांबलेली आहे. तर महाराष्ट्रातील 48 जागांचा सुरुवातीचा कल हाती आला. यामध्ये महायुती पुढे आहे 25 जागांवर, तर महाविकास आघाडी सध्या 23 जागांवर आघाडीवर.